नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत कोणत्याही दिनांकाचा, कोणत्याही तारखेचा वार अगदी सेकंदामध्ये कशा प्रकारे शोधायचा. अगदी सेकंदात, काही सेकंदांमध्ये आपण कोणत्याही तारखेचा वार, ही जी ट्रिक आम्ही आज घेऊन आलेलो आहोत, याद्वारे आपण शोधू शकतो. चला मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. मात्र सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती की आपण जर आमच्या स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा. लाल रंगाचं जे बटन आहे सबस्क्राईबचं ते तुम्ही दाबा. तर ही एक सर्वांना विनंती आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, कोणताही तारीख, कोणताही दिनांक जर आपल्याकडे असेल, उदाहरणार्थ आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया, शिवरायांचा जो जन्म झाला होता 19, इथं आपण ती तारीख टाकायची आहे 19 फेब्रुवारी, म्हणजेच दुसरा महिना 1630 ही त्यांची जन्माची तारीख आहे. ऑफिशियली जी तारीख आहे ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे सरकार मान्य 19 फेब्रुवारी 1630. इथं आपण दिनांक टाकतोय, या ठिकाणी जो महिना आहे तो त्या महिन्याचा आपण उल्लेख करतोय आणि या ठिकाणी जे साल आहे 1630 अशा प्रकारे. आता पहा, हा दिनांक आपण टाकला, यावरून आपल्याला शिवरायांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता, कोणता वार होता, सोमवार, मंगळवार, रविवार यापैकी, तो आपल्याला शोधायचा आहे. तर पहा, 19 ही जी तारीख आहे तर ती मी या ठिकाणी 4-5 बॉक्स आपण केलेले आहेत, त्यामध्ये कसं लिहायचंय पहा. 19 तारखेला या ठिकाणी आपण 19 अशा प्रकारे लिहिणार आहोत. 19, ओके. तर आता पहा, दुसरा जो महिना आहे तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे. मात्र या दुसऱ्या महिन्यासाठी काही कोड आपल्याकडे आहेत, हे पहा या ठिकाणी ते कोड आहेत. तीन प्रकारचे कोड आपण वापरणार आहोत महिन्यांसाठीचे. हे कोड आहेत पहा, महिन्यासाठी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल करत करत डिसेंबर अखेरपर्यंत, म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण कोड दिलेले आहेत 1-4-4 वगैरे हे. आणि हे आहेत शतकांचे कोड, ते आपण नंतर पाहूया. आणि हे वारांचे कोड आहेत. तर सध्या आपल्याला जो महिना हवा आहे तो आहे दुसरा महिना, आणि दुसरा महिना म्हणजे कोणता, फेब्रुवारी. तर फेब्रुवारीसाठी 4 हा कोड आहे. तर हा 4 हा कोड आपण या ठिकाणी लिहिणार आहोत, 4, ठीक आहे, 19-4. आता हा कोड लिहिल्यानंतर 1600, तर हा जो 1600 आहे तर हे सण आहे 1600, त्याचा कोड आपल्याला पाहायचा आहे. हे पहा, हे 16वं शतक आहे. तर प्रत्येक शतकासाठी आपण काही कोड निश्चित केलेत. 1500 पासून स्टार्ट आहे, 1500 ते 1599, 1600 ते 1699. 1500 ते 1599 यामधील जर शतक असेल तर आपण 0 वापरायचा आहे, 1600 साठी 6 वापरायचा आहे, 1700 साठी 4, अशा प्रकारे 2000 पर्यंत आपण आलेलो आहोत. मित्रांनो यामध्ये पहा, 0642, 0642 हे रिपीट होणार आहे, ठीक आहे. तर आपल्याला कोणता हवाय, 1630. तर या 1600 साठी, हा जो 1600 आहे कोणता कोड आहे पहा, 1600 साठी कोड आहे 6. तर हा 6 हा कोड आपण या ठिकाणी इन्सर्ट करूया, ओके 1600. आता आपल्याला पुढे काय करायचं पहा, 1600 नंतर 30 आहे की नाही, 30 हे साल आहे, तर हे 30 या ठिकाणी आपण लिहूया, 30 म्हणजे 30, ओके. आणि हा जो शेवटचा रकाना आहे इथं काय लिहिणार, तर या 30 ला आपण 4 ने भाग द्यायचा आहे, आणि जो काय भागाकार येईल, भागाकार तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे. 30 ला आपण 4 ने भाग देऊया, 4 7 28 किंवा 4 7 28, 7 भाग जातोय 7, ठीक आहे, जो भाग गेला पॉइंट मध्ये आपल्याला घ्यायचं नाही, 7, ठीक आहे. आता हे जे ह्या ज्या संख्या आपल्याला मिळाल्या, या सगळ्या संख्यांची बेरीज आपण या शेवटच्या रकाने टाकणार आहोत. चला बेरीज करूया, 19 आणि 4 23, 23 आणि 6 29, 29 आणि 30 69, 69 आणि 7, सॉरी 19 आणि 4 23, 23 आणि 6 29, 29 आणि 30 59, 59 आणि 7, 59 आणि 7 किती होतं पहा, 66 होतंय. तर हे 66 आपण या ठिकाणी लिहूया, 66, ओके. आणि आता एक शेवटची पायरी राहिली आहे, हे जे 66 आपल्याला मिळाले आहेत याला आपण 7 ने भाग द्यायचा आहे, 7 ने. वी हॅव टू डिवाइड दिस नंबर बाय 7. चला 7 ने जर भाग दिला तर भाग किती येतो पहा, तर 7 7 1 7 8 56, 7 9 63. तर या ठिकाणी आपण जी बाकी राहिली, बाकी ती बाकी आपण घ्यायची, 7 9 63 म्हणजे 3 ही बाकी उरली. तर ही जी बाकी आहे 3, तर ही 3 ची बाकी, हा जो वार आहे, वारांचे जे कोड आहेत त्यामध्ये आपण सर्च करायचे. तर 3 बाकीसाठी वार कोणता आहे पहा,
मंगळवार येतोय. या ठिकाणी प्रत्येक शनिवारसाठी शून्य आहे, रविवार, सोमवार, मंगळवार, शुक्रवारपर्यंत. आपले बाकी उरली तीन, तीनसाठी आहे मंगळवार. याचाच अर्थ शिवरायांचा जन्म हा मंगळवारी झालेला आहे. ही जी तारीख आहे ह्यानुसार शिवरायांचा जन्म मंगळवारी झाला होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही अतिशय साधी आणि सोपी ट्रिक आहे. हिचा वापर करून तुम्ही कोणताही वार अगदी सेकंदामध्ये शोधू शकता. तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी हा इतका वेळ घेतला आहे, मात्र अगदी काही क्षणांमध्ये, काही सेकंदांमध्ये ह्या ट्रिकचा वापर करून आपण कोणताही वार, कोणत्याही तारखेचा, कोणत्याही दिनांकाचा वार शोधू शकता. त्यासाठीचे जे कोड आहेत ते या ठिकाणी आहेत. तुम्ही व्हिडिओला पॉज करू शकता, पॉज करा, थांबवा आणि याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि हे कोड तुम्ही वापरा. पहा, कोड अतिशय सोपे आहेत. महिन्यांचे कोड आहेत, जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत 1440250361416. शतकांचे कोड आहे 064206. तुम्हाला समजा 1500 पासून आपण स्टार्ट केले, 1500 आधीचे जर हवे असतील 1400, तर या ठिकाणी कोड कोणता येईल 1400 करता, तर पहा 064206 असं ही सिरियल आहे 0642 ची. म्हणजे ह्या शून्याच्या आधी काय असणार आहे, पहा शून्याच्या आधी 2 आहे, म्हणजे ह्याच्या आधी काय असणार 2, म्हणजे 1400 साठी कोणता आहे 2 हा कोड आहे. तुम्हाला 2000 पासून 2099 पर्यंत आहे 2100 जर हवं असेल 2100, तर 6 नंतर काय येतं, पहा 6 नंतर येतं 4, तर तुम्ही 2100 करता 4 असा हा कोड वापरू शकता. आणि वारांचे कोड शनिवार पासून सुरू आहे, शनिवार ते शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. शनिवारला 0 वापरायचा, तुम्ही पुढे स्टार्ट करायचा 1 2 3 4 5 6, तर शनिवारला 0 माना आणि पुढे आपण स्टार्ट करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही कोणताही वार अगदी सेकंदात शोधू शकता. मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, तुमच्या काही समस्या असतील तर मला कॉमेंट मध्ये कळवा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, सबस्क्राईबच्या शेजारी जे घंटीचे बटन आहे, बेल आयकॉन, ते देखील नक्की दाबा, म्हणजे आम्ही पोस्ट केलेल्या अशा प्रकारच्या नवनवीन ट्रिक सर्वात आधी पोहोचतील तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये. तर याबरोबरच धन्यवाद, थँक्यू.